महानगरपालिकेच्या गेल्या अनेक वर्षापासून बंद पडलेल्या दादासाहेब काशीनाथ त्र्यंबकराव भोयटे विद्यालयाचं नूतनीकरण होऊन भोयटे विद्यालयात आता अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल सुरू झाली आहे. मान्यवरांच्या हस्ते कोनशिलेचं अनावरण करण्यात आलं. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात दीपप्रज्वलन करण्यात आलं. उद्घाटनपर भाषणात सुरेशदादा जैन यांनी जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. आणि ही आता सेकंडरी शाळा, अनुभूती सेकंडरी म्हणजे 8वी 9वी 10वी आणि पुढच्या दिवसांमध्ये 11वी आणि 12वी असं ज्या शाळेच्या संदर्भातलं संबोधलं जातं अशा या सुंदर शाळा, आणि ज्याच्या संदर्भात आपण इथे मगाशी बघितलं की तिथला एक विद्यार्थी, 8वीतला विद्यार्थी किती चांगल्या पद्धतीने इंग्लिशमध्ये बोलून आणि त्याचे विचार स्पष्टपणे मांडत होता. घरात वडील नाही, आई धुण्याचं म्हणजे भांडी धुण्याचं किंवा हातकाम करते अशी फॅमिलीतला तो मुलगा किती सुंदर पद्धतीने आपले विचार व्यक्त करत होता. आणि मगाशी आपण त्या मुलीच्या 10वीच्या मुलीच्या संदर्भात आणि तिच्या आईच्या संदर्भातल्या सुद्धा भावना आपण जाणून घेतल्या. मला तर डोळ्यात अश्रू आले की खरं काम करायचं असेल तर हेच काम आहे. अनेक कामं आपण करत असतो, उत्कृष्ट काम आपल्या जळगाव शहराच्यासाठी, महाराष्ट्राच्यासाठी, किंबहुना ते काम करतातच आहे. इरिगेशनमध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भातली आज जी मोदी साहेब नेहमी सांगतात की आपल्याला शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करायचं आहे, ते काम आजच्या 25 वर्षा अगोदरपासून भाऊनी अभिप्रेत केलेलं होतं. आणि ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातून असेल, टिश्यू कल्चरच्या माध्यमातून असेल, शेतकऱ्यांच्या जीवनात उत्पन्न कसं वाढेल आणि त्यातनं 2 पैसे त्याला कसे मिळतील आणि त्याच्या जीवनात कशी समृद्धी येईल हा जो विचार होता तो एकीकडे शेतकऱ्याच्या संदर्भात असेल किंवा आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात असेल, अतिशय चांगलं काम भाऊनी त्यावेळेसपासून जो विचार दिलेला आहे तोच विचार जैन इरिगेशन किंवा जैन बंधू हे जे काही राबवत आहेत त्याला मनापासून आशीर्वाद देण्याच्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत. आपण समाजाचं देणं लागतो या भावनेतून अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल गोरगरिबांसाठी सुरू करण्यात आली आहे. येथे 8वी ते 10वीचे वर्ग भरणार आहेत. पुढे 12वीपर्यंतची सुविधा केली जाणार आहे. जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांच्या समाजाप्रती व्यापक दृष्टिकोन होता. तळागाळातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना केली. आज आनंद होतोय मला वाटतं दोन पालकांचा, आपण त्यांच्या भावना समजून घेत असताना खरं खूप काही सांगून गेल्या आणि नक्कीच आज भवरलाल भाऊंचे नक्कीच आठवण होते. कारण भवरलाल भाऊ ज्या ज्या वेळेला भेटायचे त्यावेळेला म्हणायचे की सत्याच्या रस्त्यावरती चालायचं, कारण ह्या रस्त्यावरती गर्दी फार कमी असते. आणि मला वाटतं खरं तोच एक मार्ग आपल्या सर्वांना आज दिशा देऊन गेला. आणि संस्काराच्या माध्यमातून अशोकभाऊ मी खरं तुमचाही अभिनंदन करेन की आपण जळगाव शहरात तिसरी अनुभूती स्कूल सुरू होते. मला वाटतं एक आपण रेसिडेंट चालू केलेले आणि दोघे स्कूला जे आहे या गरीब विद्यार्थ्यांसाठी आपण नक्की सुरू केल्या, म्हणून मी आपलं सर्वांचं परिवाराचं अभिनंदन करतो महापालिकेच्या वतीने, जळगाव शहराच्या वतीने.